तुम्ही ते म्हणतात की तुम्ही दिवसामध्ये 10-15 सभा घेतात, मात्र आम्ही एक सभा घेतली तर त्यामुळे अडचण निर्माण होते. आणि दुसरीकडे तुम्ही असं देखील बोलतात की मी भुजबळांचा खोटा उठेल, नेमकं आम्ही तुमचं खोटं उठण्यासाठी नेमकं केलंय तरी काय असं भुजबळ म्हणतात. ते माहिती आहे त्यांना, चांगलं त्यांना चांगलं माहिती आहे. ते पाच आणून ठेवते आरक्षणात मराठ्यांच्या काय काय खुट्या ठोकून ठेवल्या होत्या, ते त्यांना चांगलं माहिती. हा त्या काढल्या सगळ्या बाहेर, आम्ही आता सगळ्या उपटून काढल्या. आम्ही त्या दुसरी आम्ही बी तयार करून ठेवलेली आहे, आम्ही खोटा तयारच करून ठेवल्या. या आंदोलनात आम्ही एकही टायर जाळलेलं नाही आहे, मात्र जाळायला अक्कल लागत नाही, जुळायला अक्कल लागते. आम्ही एकही टायर जाळलेलं नाही आहे आणि काही जणांनी तर अख्खं बीड पेटवलं. त्यांना माहिती कोणी पेटवलं होते, त्यांच्याच पाहुण्याने त्यांचंच पेटवले. त्यांना ते चांगलं माहिती, जोडायला अक्कल लागते आणि तोडायला अक्कल लागत नाही. मग हे कळायला पाहिजे होतं ना आधी, हे आधीच कळायला पाहिजे होतं मराठ्यांनी तुम्हाला कसं जोडलं होतं, तुम्हाला कसं मोठं केलं होतं, मराठ्यांनी तुमच्यासाठी किती जोडणा केली होती, तुम्हाला किती प्रतिष्ठेच्या मानाच्या पदावर बसवलं, किती उंचीवर नेऊन ठेवलं. तुम्ही त्यांना तोडलं आता, आता तोडायची जोडायची भाषा तुमच्या तोंडात शोभते कुठं. रोहित पवार काही दिवसांपूर्वी या ठिकाणी क्षीरसागरला तुम्हाला भेटण्यासाठी आले होते, हाच तो हॉल होता. मात्र या ठिकाणी घेऊन आल्याच्या नंतर सर बॉम्ब फेकले, अर्धा बॉम्ब जळला, पण एक पण त्यात जळाला नाही, किंवा यामध्ये कोणालाच काही झालं नाही त्याबद्दल आम्हाला माफ करा, म्हणजे अशी माफी मागायला क्षीरसागर तुमच्यापर्यंत आले होते का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी असं म्हटलं की आपण आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उचलायचा असतो की त्यांना जाऊन सरसर म्हणायचं नसतं. नाही आता काय बॅटालियनाची ती भावना असते, ती माणुसकी असते, कोणी कोणाली येणं त्यांच्यासारखे भावना शून्य झालेले लोक या राज्यात नाही येत ना, कारण महिलांवरती हल्ला झाला एवढा मोठा आंतरवाली, नाही येऊ शकले ना, नाही येऊ शकले अश्रुपसायला, हे बी अश्रुपसायला पाहिजे होते ना. तुम्ही तुमचे विचार काय आहेत काय नाहीत माहीत, आणि क्षीरसागर फॅमिलीबद्दल तुम्ही बोलूच नका. तुम्ही किती नाटकी आहेत आणि किती स्वार्थी आहेत, इतकं जळायल्याचं त्यांचं तिथं झालं, आम्ही कधी त्यांचं समर्थन केलं का जळणाराचं बद्दलचं केलं का कधी, नाही केलं. तुम्हाला आत्ता पोळका का आला त्यांचा, तुम्हाला सहानुभूती घ्यायची, तुमच्या आरक्षण खायचं ना जास्तीचं, त्याच्यासाठी त्या फॅमिलीची बरोबरी तुम्ही करू शकत नाही क्षीरसागर फॅमिलीची. त्यांनी सुरुवातीला सांगितलं मराठीचे लोकच नव्हते, त्यांचा आदर्श घ्या जरा थोडंफार, नुसते गरळ वाकायचं काम करू नका. परत वय म्हणल्यावर तुम्हाला वाटतं पांढरा झालो का, या असे पांढरे झाले का तुम्ही? बेदरीला जी प्रवेशबंदी केलेली आहे ती कायदेशीर नाही, आणि जी बंदी करणाऱ्याला 1 महिना शिक्षा होऊ शकते असं जगन मनोहर म्हणाले, आणि सरकार आणि पोलीस कारवाई करणार. ते सल्ले द्यायची गरज काय त्यांना, गैरवापर करायचा काय पदावर बसलेल्याच, त्यांना कायदेशीर पदावर बसले गैरसमज, त्यांना आता गैरवापर करायचा त्याचा, असंच ना. जाती येते जास्तीचा निर्माण करायचा आहे, हक्कानं सांगतात लोक आरक्षण द्या, घेऊन या गावात येऊ नका. हक्क काही कळतंय का तुम्हाला, हक्क कशाला म्हणलं जातं, हक्क कसा अधिकारानं हक्क म्हणणं, हक्कानं एखाद्या माणसाला म्हणतो चल तू आजचे आप आज मला, हक्क कळतो का कशाला पांढरे झाले उगाच उग, डबल काळे वा पांढरे होऊ नका आता तुम्ही, त्या काय उपयोग नाही तुमच्या त्या पांढऱ्या. बरं ते संदीप क्षीरसागर आणि रोहित पवार हे तुम्हाला भेटण्यासाठी आले होते का? हो तेच काय, भाजपचे सुद्धा आले होते, राष्ट्रवादीचे आले होते, शिवसेनेचे आले होते, मनसेचे आले होते, आंबेडकर साहेबांचे प्रकाश साहेबांचे आले होते, रामदास आठवले साहेबांचे आले होते, धनगर बांधवांचे आले होते, सगळेच आले होते, सगळा महाराष्ट्र झाला होता. तुमच्यासारख्या कमी विचार करणारे लोक नाहीत, तुमच्यासारखे लोक नाही आहेत, आकाश गरळ ओकणारे लोकांना माणूस की जिवंत आहे, तुम्हाला माणूस की फेणूस की काय, तुमच्यात जिवंत नाही पहिल्यापासून, तुम्हाला फक्त स्वतःचा स्वार्थ कळालेला पहिल्यापासून, सगळे पक्ष मुडीत मुडीत आलात, शेवटी स्वतःचं संसार घरसुद्धा मोडलं तुमच्या हे कोरपणा पाहिजे. छगन भुजबळ म्हणतायत माझ्याकडे एक रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टमध्ये हे सांगितलं गेलेलं आहे की बेदरेला पकडलं, बेदरेंकडं बंदूक निघाली, पिस्तूल निघाली, आणि त्या पिस्तूलच्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या देखील सापडल्या, मात्र तुम्हाला जे पुंगळ्या सापडल्या होत्या, जे रिकामे केसेस सापडले होते, ते त्या पिस्तुलातले होते आणि गोळ्या झाडल्याचे यामुळे ते सिद्ध होत आहे, म्हणजे अंतरावली सर्टीमध्ये. याच्यासाठी कसं पांढरं झालं म्हणते, याच्यासाठी पांढरं झालं का, धरल्या हल्ला आत्ता झाला का काल परदेशी, पांढरं झालं म्हणतो लय अनुभव आहे. अहो आमच्या लोकांनी मार खाल्ल्या, त्या गोळ्या पोलिसांनी झाडल्यात आमच्यावर, हे सगळं महाराष्ट्र म्हणतो मराठ्याबद्दल इतका द्वेष चांगला नाही, मथरं होईन पांढरे केस होऊन काय उपयोग आहे, हे अनुभव आहे का पांढऱ्या केसाचा, बायांना सुद्धा गोळ्या लागल्या,
त्या गोळ्या कोणाच्या आहेत, काय आहेत, आणि ज्यांच्याबद्दल तुम्ही आरोप करताय. मी 3-4 दिवस झाले हॉस्पिटलला आहे. मी जालन्याला गेल्यावर सविस्तर माहिती घेतो, तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. पण कधीतरी कुंकडचं कुंकडं जोडू नका. परत म्हणायचं मी पांढरं आंदोलन झाले, हे असले पांढरे झाले का तुम्ही? हे आंदोलन करीत होतात काय तुम्ही? कशाला केले असले आंदोलन? जाती जाती द्वेष निर्माण होणार आहे. तुम्ही आमची लायकी काढताय, पण त्याच मुद्द्यावरून जे याचा अंतर्वेळींचा अटकी झालेले पिंद्रीपिडे हत्यारे सापडले, नितेश राणेंनी फोटो ट्विट केलेला आहे, त्यामध्ये शरद पवार दिसत आहेत, राजेश टोपे दिसत आहेत, आणि त्यांनी तुमच्या निशाणा साधला की जरा येणे उत्तर द्यावं म्हणून. आता त्यांच्या संघ सुद्धा असतील, कोणाची बी माझे बी आहेत. देऊ का तुम्हाला त्यांच्या संघ माझे फोटो येते? महाराष्ट्रात कोणाची कोणी काढित आहे? कोणी कोणाही बरोबर काढतो फोटो? फोटो हा विषय नाही. तुम्ही मी तुमच्या संघ 2-4 वेळा काढले. प्रतिनिधी बांधव चांगला आहे म्हणून असं का? हे बघा, 5 बोटं सारखी आहेत का या देशात, राज्यात? वेगळे वेगळे विचार आहेत, विचार वेगळे वेगळे व्यक्ती आहेत. कोणीही येऊ शकतो, मागणी करू शकतो, लोकशाहीत अधिकार आहे. त्याचा अर्थ कुणीकडची कुणीकडे जोडून कसा चालत? आमच्या अंतर्वलीच्या लोकांवरती अन्याय झाला आहे, निष्पाप लोकांवरती अन्याय झाला आहे. सरकारने सांगितलं अन्याय झाला आहे, गृहमंत्री साहेबांनी त्यावरती दिलगिरी व्यक्त केलेली, अन्याय झाला आहे. गुन्हे मागं घेतो तर आम्ही अटक करणार नाहीत. आमचाच उलट प्रश्न आहे, तुम्ही अटक का केलं? कारण सांगा, अटक का केलं? अंतर्वलीतल्या लोकांना अटक का केलं? असं काय चुकलं आमच्याकडून तुम्हाला अटक करायला लागलं? ते कुंकडं बरळते, त्यांच्यावर ध्यान नाही द्यायचं. आता त्यांना महत्त्व द्यायचं कमी केलेलं आंबोडपासून आम्ही. आणि आता तर ते प्रतिक्रिया द्यायचे बी याचे नाही राहिले. पांढरे झाले आणि काळे झाले, काय पांढरे झाले आणि काय आंदोलन केले एवढे? जर तुम्हाला कळणच काय बोलावं. पण आता बेंद्रेंचा जो विषय आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत का किंवा इतर, आपण त्याला पडकळून बघितलं नव्हतं का? आपल्या स्वतः आंदोलनात सोबत होता. कोणताही समाज असू द्या भाऊ, माणूस राज्य कधीच पडतळून बघू शकत. कोणचाही असू दे, मीच नाही हो, कुणीही असू द्या, कोणालाच पडतळून बघू शकत. समाजही मला पडतळून बघू शकतो का? त्याचं उत्तर नाहीच. कोण प्रत्येकाची भावना आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. प्रत्येक जण येतो पण एक नाकारत नाही. महाराष्ट्रातला मराठा समाजाचा माणूस आमचा नाही हे मी म्हणू शकत नाही. सगळे आमचे कार्यकर्ते आहेत, मी त्यात सुद्धा त्यांचा कार्यकर्ता आहे. पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा, सगळ्यांचा आहे. ते का अटक केलेत, कशामुळं केलेत, मी जालन्यात गेल्याच्यानंतर सविस्तर माहिती त्याच्यावरती घेईल आणि मी तुम्हाला सगळी माहिती देईन. ते गावबंदीचे फलक लागले ते, त्यावरून देखील भुजबळांनी निशाणा साधलेला आहे. त्यांनी पत्रक दाखवलं, कायदा देखील सांगितलेला की अशी कोणालाही गावबंदी करता येत नाही, आणि जर असं केलं तर 1 महिना सजा देखील होऊ शकते. तेवढा कायदा सांगा ना, मराठी ओबीसी आरक्षणात आहेत म्हणून. हां, दुसऱ्या काय अलपोंगाने वाजायचा, पेपाने वाजायचं कोणी सांगितलं तुम्हाला? तिसऱ्याच आणि म्हणायचं मग पांढरे केस झाले तर आंदोलनाला ये. काय आंदोलन पांढरे केस झाले? सांगा ना, मराठा समाजाच्या कायदेशीर सरकारी नोंदी सापडल्या, त्यांना ओबीसी आरक्षणात घ्या, ते नाही सांगतायत का? ते नाही जमत. पाटील, ते स्वतः असं म्हटलं की तुम्ही रावसाहेब दान आणि नारायण कुची यांना गावात जाण्यापासून रोखता, मात्र एकीकडे राजेश टोपे असतील किंवा रोहित पवार असतील यांना तुम्ही गावामध्ये येऊ देता, त्यांचं स्वागत करता. माशिवाय तुम्हाला ते 1 महिन्याची शिक्षा देखील त्या गावामध्ये ज्यांना जाऊ दिलं जात नाही किंवा जे जाऊ देत नाही त्यांना झाली पाहिजे असं म्हणतात. ये मग तिथंच येतो, परत म्हणतात बोलत आहे, तिथंच येतात, त्याच ठिकाणी येत. परत माहिती तर काहीच नाही. मग पांढरे केस झाले ना, आंदोलन झाले, कायला पांढरे केस झाले? कायला केले ते पांढरे केस? त्या रोहित पवारांची जागेवरती यात्रा आढिली मराठ्याने, जागेवर बंद केली. राजेश टोपेला मुली टाकून दिलेली नाही मराठ्याने, काय माहिती तुम्हाला? नारायण कुचे रोज फिरतात आमच्यासमोर, बोलवा त्यांना आमच्यासमोर. तुमच्या जातीचे आहेत म्हणून बोलता का? जातीवाद कशाला करता? नारायण कुचे जात बघायला लागले का तुम्ही? मराठ्यांना भरघोस लाभ मिळालेला आहे, त्यांना निधी देखील मिळतो आहे असं ते म्हटलेले आहे. दादा, सारथीच्या पोराचे काय आलेत? फक्त सारथीच्या पोराला एकदा प्रतिनिधी बंधू म्हणून विचार, काय आलेत? EW म्हणतात, आत्ता EW पोरा आझाद मैदानाला बसलेले. काय सांगता EW? आम्हाला आम्ही ते मागितलं का? तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला द्यायचं, तुम्हाला घ्या ना ते EW, ते घ्या. इथं आम्ही राहतो जरा थोडे दिवस, जाबर तिकडं पलीकडं नाही जमत ना. लोकांना ज्ञान शिकायला लागले, खायचं जे खायचं बी लोकांचंच, लोकांच्याच आरक्षणावर अतिक्रमण करायचं आणि स्वतःच कायदा सोडून भाषा करायची,
मी अमुक करीन आम्ही तमुक करीन काय करीन, आमचं आरक्षण आम्ही घेणार आहेत काय करणार नाही कोणी, ओबीसी बांधव मराठा बांधव एक आहे आम्ही गाव खेड्यात राहू एक। नवीन नेता आमची लायकी काढतो मात्र त्यांना हे माहीत नसेल की बहुजन मावळे जे होते ते शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते आणि त्यांची लायकी काढतायत आणि ज्यांनी संविधान लिहिलं त्यांची ते लायकी काढतायत आणि संत जे आहे त्यांची पण लायकी नाही आहे का, म्हणजे असा एक प्रश्न विचारतायत की लायकी या विषयावरून। नाही नाही ते राज्यकर्त्यांच्या बद्दलच होतं, ते मुद्दाम भरकड येणार आहेत आम्हाला चांगलं माहिती, ते भरकड येणार त्यासाठी ते पांढरे झालेले जात, त्यांना काळ व्हायचं वाटतं परत डोक्याची केस ते पांढरे यासाठी झालेले, लायकी देवांची त्यांनी काढली पंढरपूरची, जाती जाती तीळ निर्माण करायची कोरडी काठ्याची भाषेत त्यांनी केली, हे असले धंदे आम्ही नाही करत एकमेकाच्या जातीचं। संविधान लिहिण्याबद्दल आम्हाला किती आदर आहे ते तुम्ही आम्हाला का शिकू, हां तुम्हाला किती आदर आहे आम्हाला माहिती, ज्या संविधानाच्या पदावर बसला तेच पायदळी तुडवायला लागलात तुम्ही, तसली गिन्यानं आम्हाला का शिकू, तुमचं तुम्ही शिकून घ्या काय शिकायच्यात गिन्यानं तुम्हाला, तुम्ही किती काय आहेत आणि कसे आहेत आम्हाला चांगलं माहिती, ज्या महात्मा फुले साहेबांना आणि सावित्रीबाईंनी या देशाला राज्याला आदर्श दिला ती एक कॉलेजला नाव नाही तुमच्या, तुम्ही आम्हाला काय गिन्यान शिकिता, स्वतःचे नावं टाकलेत तिथं कायला लोकांना गिन्यान शिकिता, ज्ञान पातळी त्यांना मी म्हातारा झालो पांढरे केस झाले, कायला पांढरे केस झाले, त्यांनी अशा मागण्या केलेल्या आहेत की सारथीला मिळालं ते ओबीसीला मिळालं पाहिजे, शिंदे समिती बरखास्त करा आणि कुंभपत्रांना स्थगिती द्या, एकट्या मराठा समाजाचं सर्वेक्षण करू नका सगळ्या समाजाचं सर्वेक्षण करा, ओबीसींना द्या आम्ही नको म्हणलं का, सत्यत कोणी तूच बसला ना घेणं काय पोत्याने भरून घ्यायचे तेवढे, आम्ही विरोध केला का, तुम्हाला जेवढं घ्यायचं का भुजबळ साहेब तुम्ही तेवढं घ्या, एखादं पोतं तुम्हाला घ्या, मधल्या काळात संपलं असलं तुम्हाला काय घ्यायचं घ्या, ओबीसींना देऊ नका असा विरोध केलेला आम्ही दाखवा, नाही ना एक बी नाही केला, मग सारथीत दिलं ते आम्हाला द्या आणि तुम्हाला द्या, आमच्या सारथीतली संख्या किती कमी झाली माहिती तुम्हाला। मी बीड जळालेलं पाहायला गेलो तर माझ्यावर टीका झाली असं जे आहे ते छगन भुजबळ म्हणतात, कारण तुम्ही म्हटलं काही दिवसांपूर्वी की ओबीसी नेत्यांची बीडचे दौरे वाढलेले आहेत, हा मग आता जुने नेते आहेत ना ते जुने जनते बुजुर्ग ते आले दौरा आणून सगळे काढी लावून तिकडं, मग काय चूक बोललो, अंतरवाली त्यांची माया बहीण नव्हती का कोणी, ती जनता नव्हती का, ते घटनेच्या पदावर बसलेले नाहीत का, जुने नेते अनुभवी पांढरे झाले म्हणते खेळायला पाहिजे ना पांढरे केस उगत झाले का, आंदोलन असे केले का तुम्ही एका आई बहिणीचं माया करायची नाही आणि दुसऱ्या आई बहिणीची माया करायची, सगळ्या तुम्हाला त्या जनता महाराष्ट्रातली तुमच्यासाठी आई आई बहीणच पाहिजे, एखाद्या ज्ञास रूप सल्ला लिहिली आंतरवाली भुजबळ साहेब 10% आरक्षण दिलं त्याचा फायदा मराठ्यांना 85% होतो असं भुजबळ म्हणतात, मग तुम्हाला घ्या ना तुमचा होईल 90%, भुजबळ साहेब आम्हाला नको दे, आम्हाला नको दे, तुम्हाला घेऊन टाका दे काय ते तुम्हाला घेऊन टाका, आमची मागणीच नाही, आमच्या इथं नोंदी सापडल्यात कायदेशीर आणि घटना आणि कायदा सांगतात, ज्याच्या शासकीय नोंदी सापडते आणि त्याला ओबीसी आरक्षणात घेतलं पाहिजे ते आमचं आम्हाला द्या, बाकीचं नका सांगू आम्हाला। मी आणि माझा परिवार 2 महिन्यापासून शिव्या ऐकतोय आणि शिव्या वाचतोय सुद्धा, आम्ही जगायचं कसं, आता भुजबळांची प्रतिक्रिया भावनिक प्रतिक्रिया पाहायला मिळते, त्याचं समर्थन आपण नाही करणार, लोकांनी असं करायचं नाही, वैयक्तिक फॅमिलीवर कोणी मराठा समाज असेल किंवा तो कोणत्या समाजाचा असेल ते देणार, त्याने जायचं नाही, आपली लढाई न्यायिक आहे, आपण न्यायिक मार्गाने लढू, अंगावर कोणी कोणाला जायचं नाही आणि ते देऊ पण नाही, वैयक्तिक फॅमिलीला देऊ नाही, या मताचा मी आहे, त्यांच्यासारखा मी बळत पांढरा झालेलो नाही। आमचा जो विरोध आहे तो झुंडशाहीला आहे, मराठा आरक्षणाच्या लढाईला नाही किंवा मराठा आरक्षणाला नाही किंवा मराठा समाजाला नाही आहे, जे काय घडतंय जे काय जाळपोळ आहे जे काय झुंडशाही चालू आहे त्यालाच हा विरोध आहे भुजबळांचं मत, आणि कुठं झुंडशाही दिसली त्यांना, त्यांच्यात पाहून त्यांचं झाडलं जळी, झुंडशाही तुमची कामची तुमच्या तुम्हीच जळी दा झुंडशाही, त्यांचंच पाहून हॉटेल जाळणार ते एफ आय आर आहे, त्यांचंच हॉटेल त्यांनीच जळीलंय मराठ्यांना आंदोलन बदनाम करण्यासाठी, त्यांचे त्यांचंच आहे सगळं, लोकांवरती जाळ पहिल्यापासून फेकत सवय त्यांना, आज नाही ते नवीन नाही आहे ते आंदोलन करून करून त्याचसाठी ते अनुभव आहेत त्यांच्याकडे, लोकांवर ढकलायचे त्यासाठी पांढरे अनुभव झाले ते पांढरे झाले ते अनुभव होते मागचे, कोणावर कसं ढकलून द्यायचं ते धंदा आहे त्यांचा, आताही काय बांधवांना ना दिलं बिचाऱ्यांना, त्यांना ना विला जाणं ते व्यासपीठावर यावं लागतं, काही येणार आता काही आणखीन 17-10 दिवसांनी येणार नाहीत, कारण यांची भूमिका काय केली का भूमिका स्पष्ट, मी ऐकलं नाही तुम्ही ऐकलं का धनगर बांधवाच्या आरक्षणाच्या बाबत केली का, धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या भूमिकेबद्दल तुमचं मत काय केलं का आजच्या याच्यात काही नाही ना, बाकी असलेच वापर करून घेणार आहेत आणखीन तरी बाकीचे सावध आमच्या बरोबर या म्हणत नाहीत, आम्ही धनगर बांधव जी मागणी करतायत
त्याला हे नेते म्हणतात, हे जुने नेते, जुने जाणती, जुनाट नेते, यांचं जरा यांनी स्पष्टीकरण बघा काय धनगर बांधवांच्याबद्दल यांची भावना काय. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पुन्हा विचारतोय, भुजबळांनी मागणी केली की शिंदे समिती बरखास्त कराव आणि जे प्रमाणपत्र कुणबींचे सापडले आहेत त्याला सर्व रद्द करावं. ते होतच नसतं, आमचं रद्द झालं की तुमचं सगळं ऑटोमॅटिक रद्द होईल. मग ऑटोमॅटिक हे म्हणजे काय, मी असं इशारा फिशारा नाही हो, कारण आमच्या शासकीय नोंदी आहेत, तुमच्या नोंदी फिंदी काहीच नाहीत. मग तुम्हाला कसं सांगितलं मग ओबीसी, जर नोंदी आणि मागास असेल तर घेतलेले तुम्ही दोन्ही नाहीत. आम्ही चॅलेंज होतो म्हणलं तुम्ही एक दणक्यात ऑटोमॅटिकच कोर्ट काढीन, अर्जसुद्धा करायची गरज नाही कोणाला. आमच्या नोंदी आहेत, आम्हाला कोणीच बाहेर काढू शकत नाही, त्यात कोणीच सरकार नाही ना कोणीच नाही. कायदाच सांगतोय यांच्या शासकीय नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण घेतलं. मराठा आरक्षणात येणार, मराठा आरक्षण कसं येत नाही आम्ही बघतो. भुजबळ साहेब आणि तुम्ही भुजबळ साहेबांकडे पण ओबीसी समाज आशेने पाहतोय आणि मराठा समाज सुद्धा तुमच्याकडे आशेने पाहतोय, तुम्ही एकत्र येऊन दोन समाजात तेढ निर्माण करण्यापेक्षा एकत्र येऊन दोन्ही समाजाला कशा पद्धतीने न्यायिक पद्धतीने आरक्षण देता येईल किंवा समाजाला सुद्धा देता येईल या पद्धतीने काही विचार केलाय का? मी काय चुकलोय मला हे आधी सांगा, माझ्याकून ओबीसी बांधवांबद्दल गावखेड्यातल्या एखादा शब्द गेला का? नेता सोडू ना, जुनाट नेते सोडू, नवीन चेहरा एखादा नवीन बांधव एक गावखेड्यातला आहे, एखादा शब्द दाखवा की ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही, विरोध केला नाही. मी रात्रंदिवस काय सांगतोय तुम्ही ऐकलं नसेल एखाद्या वेळेस, ओबीसी बांधवांनी गावखेड्यातल्या आणि मराठा बांधवांनी सामान एकमेकाच्या अंगावर यायचं नाही, गावं राज्य तालुके आपले अजिबात जायचं नाही, हे रात्रंदिवस सांगतो मी. आता या आंबडच्या सभेत तेच, आता तिकडं त्या हिंगोलीच्या सभेत तेच, आपण बी कमी नाहीत, आपण टक्कर देऊ काय, सातबारा कोणाचा आहे का, बोर्ड काढा, जातीवाद नाही म्हणत काय म्हणतात. पाटील, एक फोटो जो आहे तो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय काही दिवसांपूर्वी, म्हणजे शरद पवारांचा, राजेश टोपेंचा, हे ऋषिकेश सोबतचा फोटो होता, आता नितेश राणे यांचा फोटो सुद्धा ऋषिकेश सोबतचा जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नाही मी म्हणलोच ना, ते ऋषिकेश त्यांचे फोटो प्रत्येक नेत्यासंग असणार आहेत जवळपास प्रत्येक. आता मी आता सांगितलं ना तुम्हाला, राणे साहेबांसोबत माझाही फोटो निघल, मी जरी काय केलं तर त्यांचा त्याचा काय दोष, किंवा त्यांनी काही केलं तर त्याच्यात माझा काय दोष. विचार वेगळे वेगळे, फक्त मागणी सगळ्यांची एकच, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मग पाची बोटं सारख्याने सगळे येऊ शकतात. मी पुन्हा तेच सांगतो, एक गोष्ट मी नाकारू शकणार नाही मरेपर्यंत, मराठा समाजाचा कार्यकर्ता जेवढा आहेत कोठीत ते आमचा नाही हे मी म्हणू शकत नाही, आणि मी त्यांचा आहे हे बी म्हणू शकत नाही. सगळे आम्ही एकमेकांचे न्यायासाठी लढतोय, फक्त ज्याचा त्याचा विचार वेगळा वेगळा आहे. अंतरवाणीमध्ये कुंभी सर्टिफिकेट आमचा शांततेचा विचार आहे. अंतरवाणी सराठीमध्ये कोणी यानी अंतरवाणी में किसी कुंभी सर्टिफिकेट दिया नहीं गया और उन्होंने अप्लाई भी नहीं किया. नहीं नहीं, ये तो महाराष्ट्र की बात है ना, ये गाव की कशी हो सकते. ओबीसी जे नेते आहेत भगवंतराव तायवाडे, ते असं म्हटले की आमच्या नेत्यावर बोललं तर त्यांचा डोळा काढण्याची ताकद आमच्यात आहे, आमची लायकी काढण्याचा त्यांना कुणी अधिकार दिला, आमची लायकी नाही तर आमच्या पंक्तीत कशा राहतो असं म्हणून. पंगतच आमची आहे, आमच्याच पंक्तीत येऊन बसला तुम्ही, ते डोळे फिळे आम्हाला ना कशी होतील ते आल्यावर बघू. पाटील, तुमचे हात पाय सुद्धा धमकी दिली तुम्हाला. हो ना, मग येतील ना, मी मरायला तयार आहे ना मराठा समाजासाठी, पाय तोडून घ्यायला तयार आहे मी, पाय तोडायला तर या, वाट बघतोय मी, पाय तोडायला मराठा समाजासाठी मी पाय तोडा, माझ्या गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार असलं तर मी पाय तोडून घ्यायला तयार आहे तुमच्याकडून, पण मागं नाही सरकणार, मराठ्यांना ओबीसीतच आरक्षण मिळवून दाखविणार. बरं, हे जे मेळावे होत आहेत त्या मेळाव्यामध्ये डायरेक्ट तोडून टाकील, बंदुकीच्या कोंबड्या अशी भाषणं होत आहेत, मग काय वाटतं तुम्हाला हे मेळाव्या संदर्भात त्याला मेळावे कसं पाहतो? नाही नाही, हे दंगली घडवण्यासाठी आहेत, त्याला दंगल सभा नाव द्यायला पाहिजे ते, जाती जातीत मला तेढ निर्माण करून दंगली भडकायच्या असा यलगार असं त्याला नाव द्यायला पाहिजे. त्यांनी हे नाव शोभत नाही त्यांना, कारण त्या जर ते इतक्या अनुभवाने पांढरे झालेत तर ते यायला पाहिजे, कारण जुनाट नेत्याला आता काय सांगावं आमच्यासारख्याने, शेवटी ते पांढरे झाले जुनाट नेते आहेत. ओबीसीचे नेते आहेत टी पी मुंडे यांनी गंभीर टीका केली की 5-5 हजार एकर जमीन मराठ्यांकडे होती या कशापाई घातल्या, तमाशा नाचत बसली आणि आता अल्पबधारक झाले म्हणून आता आरक्षण झालं ते कोणी मला नाही माहीत,
ते तसले शिकवू नका आम्हाला, आम्हाला सगळं माहिती तुम्ही कोण आहे आणि कशी काय होती. चलो धन्यवाद. आज वर्ल्ड टीवर दिसले नाही सुबेला, असं म्हणत होते येतील येतील पण ते हे बघा संविधानाच्या प्रमुख पदावरती आहे, त्यांना उशिरा व्हायला जाणीव झाली की आपण ह्या दंगली भडकवणाऱ्या जाती जाती तेढ निर्माण करणाऱ्या लोकात आपण बसू नये आणि यांच्या मांडीला मांडी लावू सुद्धा नाही आपण, असे ते त्यांच्या असं डोक्यात आलं असेल की मांडीला मांडी लावून सुद्धा बसायचं नाही. जसं की ते पंकजताईन त्या सुद्धा आल्या नाहीत की त्यांच्या लक्षात आलं जाती जाती तेढ निर्माण करणारे, तर वडंटीवार साहेबांचे तेच लक्षात आलं असं ते तेढ निर्माण करण्याच्या मांडीला मांडी तरी काय लावून बसायचे. ओबीसीच्या सभेमध्ये लक्ष्मण गायकवाड आहेत नेते, ते असे म्हटले की जारंगे पाटलांना सांगा मराठ्यांचे एक दोन निवड आमदार निवडून यायचे असेल तर फिरा, नाहीतर मराठा समाजाचा एकही आमदार निवडून येणार नाही. ते बरोबर येतात म्हणा, तुम्ही नका शिकू त्यांना, ते चांगल्या चांगल्या सुचून द्या ना. 60-70 वर्ष झाले कुठं धोरण मांडीता. भुजबळ आज सभेमध्ये वारंवार रावसाहेब दानवे भास्कर दानवे आणि नारायण कुचेंच्या नावांचा उल्लेख करत होते. तुम्ही गेल्या सभेपासून 2-3 सभेपासून त्यांच्या विरोधात बोलताय, मराठा मराठा वाद लावण्याचा त्यांचा प्रयत्न. त्यांना कुठं बोललो मी, कधी नाव घेतलं त्यांचं, ते काही म्हणते तिकडं व्यासपीठावर उभारून पब्लिक दिसली म्हणून मी नाव घेतलं का, त्यांनी बोर्ड फाडक मग आणि त्यांनी फाडा असला मग त्यांचंच नाव याचं. मी नाव घेतलं का त्यांचं कोणाचं, नाही. बोर्ड कोणी फाडला आहे, कोणी फाडायला लावला हे मराठ्यांना चांगलं माहिती. नाव घेतलं का, नाही घेतलं. तुम्हाला काय पळ काय त्यांचा एवढं म्हणा, तुम्हाला एवढं काय. नारायण कुचे आत्ता बी हिंड देत बोलवा त्यांना आमच्याकडं समोरासमोर फिरतेत का नाही, मग नारायण कुचे असे करतात का काय. आमचं ऐकून त्यांना सांगत आहेत, त्यांचं ऐकून आम्हाला सांगत आहेत, म्हणजे काड्या करायचं काम करतात काय. मग मध्ये फिरत असून मला फिरून देत नाहीत असं नारायण कुचे सांगतात का. याच्यासाठी गृहमंत्र्याजवळ आहेत का मग ते. गृहमंत्र्यांनी नारायण कुचेला याच्यासाठी जवळ केलं आहे का मग, की फिरत असूनही ओबीसीच्या नेत्याला सांगायचं मला फिरून द्यायनात. नारायण कुचेचा हिवड हवे का, म्हणजे त्यांना गेम करायचा काय गृहमंत्र्याचा नारायण कुचेला. रावसाहेब दानवेचा बी गेम करायचा का नारायण कुचेला. नारायण कुचे ही शाळा खेळायला लागला लिहिलं, म्हणजे नारायण कुचेला त्या मतदारसंघातल्या मराठ्यांच्या लोकांनी यासाठी मोठं केलं का. मराठ्यांचं खोटं ओबीसी नेत्याला सांग, मग ओबीसी नेते तिकडून आमच्यावर जाळ फेकिनार. नारायण कुचेला लय मजा वाटायली काय. गृहमंत्री याच्यासाठी त्या नारायण कुचेला पाठबळ देतात का काय. तो मराठ्यांचं खोटं खोटं ओबीसी नेत्याला सांग, रावसाहेब दानवेचं सांग, हे दोघं जण याच्यासाठी साथ देतात काय. त्याला देतो आम्ही सुद्धा शोध, नारायण कुचे नेमका गृहमंत्र्यांनी याच्यासाठी त्यांना मोठं केलं आहे का. मराठ्यात आणि ओबीसीत भांडणं लावायचं काम नारायण कुचे करायला लागला का. पहिलं बॅनरही जालन्यातच फाडलं गेलं होतं. हो जालन्यातच फाडलंय, एवढ्यात बी फाडलंय. आमची काही प्रतिक्रिया आहे त्यांना. भुजबळ वारंवार रावसाहेब दानवेंचं नाव घेत आहे. रावसाहेब दानवेंनी सांगितलं असेल त्यांना, मग त्यांना आता दम निघत नसं. मराठ्यांच्या विरोधात लढाई करायची दम निघत नसं त्यांना बी. मला असं त्रास देते सांगितलं असेल त्यांनी फोन करून ओबीसी नेत्याला. जास्त पोळ काल असून ओबीसी नेत्यांचा भडकव भाषण करणाऱ्या सामान्य ओबीसी बांधवांचा नाही. माझ्याबद्दल बोला सांगितलं असं, मला त्रास होतोय बहुतेक सांगितलं असं. बघतील मराठी सावध आहेत, मराठी ऐकते सगळ्या राज्यात. रावसाहेब दानवे जर अशी चाल मराठ्यांशी खेळणार असली मराठी बघतील टायमाला. भुजबळ असे म्हटले जिथे गे हमी मरे नाही हे म्हणा. आम्ही कुठं म्हणतो तुम्ही का हरून दिले तुम्हाला मराठी. तुमच्या ह्या शब्दाचं शिवरे शिवरे शिकलात तुम्ही कुठंतरी जुनाट नेत्यांनी शिकलेत ते. आत्ता त्यांना कवा मराठ्यां पडून दिले. बरोबर आहे शायरी मराठीच्या जीवावर शायरी ती, मराठ्यांना आता वत पडूनच दिलं नाही त्यांना. त्यांचा मान सन्मान वाढविला, प्रतिष्ठा वाढवली जुनाट नेत्याची. त्यांची अशी एक शायरी आहे हिंदीमधून की आम्ही आहा केलं तरी त्याची चर्चा होते, मात्र त्यांनी खुंजरी केला तरी त्याच्यावर टीका होत नाही किंवा त्याचा आवाजच येत नाही. कुणाकुणी केले सगळ्याला माहिती, आम्ही करतो का तुम्ही करतात सगळ्या तुमची हिस्ट्री सगळ्याला माहिती. मला फक्त 24 डिसेंबर पडून काढायचं नाही साहेब, थोडा धीर धरा. तुम्ही पांढरे कसे झाले काळे कसे झाले सगळं सांगतो मी. मला 24 डिसेंबरपर्यंत गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण आम्हाला मिळवून द्यायचं आहे, ते आम्ही मिळवणार आहेत, आमचा हक्काचंच घेणार आहेत. फक्त तुम्ही जे लोकांना सांगितलं याचे पाय तोडा जुनाट नेत्यांनी, ते गेले तरी तयारी माझी.
आणि ओबीसी आरक्षणच घेऊन दाखविणार आहे, कारण ते आमचा हक्क आहे. शेवटचा एक प्रश्न. कालच्या झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या महासभेत बाळासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सल्ला दिला आहे, यावर आपलं काय मत आहे? मी सकाळी सांगितलंय की ते प्रतिष्ठित आहेत, त्याबद्दल शंका नाही, प्रखर आणि स्पष्ट आहेत. स्पष्ट कोणती जात असो मग ती जातीचा बाजू घेऊन ते बोलत नाही कधीच. मला म्हणण्याचा उद्देश वेगळा होता, फक्त काही जणांनी त्याचा विपर्यास केला आणि ती एकीकडे नेलं. स्वतःच्या अंगावर ओढून घेण्याची काहीच गरज नव्हती, काहीच गरज नव्हती. म्हणण्याचा उद्देश वेगळा होता आणि त्यांचा सल्ला मान्य, मी सकाळीच सांगितलं त्यांचा मान्य, मला सल्ला मान्य, कारण त्यांना कायद्याचा संविधानाचा प्रचंड अभ्यास आहे आणि ते मुरब्बी पण आहेत आणि मराठा समाजात त्यांच्याबद्दल आदरसुद्धा आहे, कारण आपण स्तुती करायची म्हणून करीत नसतो कवाच. जे आहे ते आहे, त्यांचा सल्ला मान्य आहे, पण मला सल्लागार फिल्लागार कुणी नाही, मी कोणाच ऐकत नाही, सल्लागार नाही पण टिकत नाही. शेवटचा प्रश्न असा आहे की छगन भुजबळ सभेकडे जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवले. नाही ते मला नाही माहित, मला त्याच्याबद्दल अधिकृत माहिती नाही, त्याबद्दल मी नाही बोलणार. परंतु मराठा समाजाने असं काही करण्याची गरज नाही, त्यांना काय वळवळ करायची तर करू द्या, आरक्षण आपल्याला मिळणार आहे. आपलं आंदोलन शांततेने शेवटपर्यंत, मराठा बांधवांना विनंती माझी, शेवटपर्यंत महाराष्ट्रातल्या अखंड मराठा समाजानं शांततेतच आंदोलन करायचं आहे. वेगळ्या आंदोलनाला आपलं समर्थन नाही हे मी 4 महिन्यापासून सांगतो. शेंडगेने आता जाहीर सभेमध्ये बोलताना असं म्हटलेलं आहे की छगन भुजबळ हे 440 व्होल्ट आहे, ते तुम्हाला सोचणार नाही. हा वोल्ट हे काय काय नाही, काय नाही वोल्ट माहिती आहे आम्हाला. चलो भाई धन्यवाद. वोल्ट आहे काय मग जुनाट नेते काय म्हणते बरण्याला? जुनाट निर्मित काय म्हणणार आहे ते? आता नव असंच म्हणणार ना. आता त्यांना मी काय करू? संताजी धनाजी सारखा मीच दिसायला लागलो, मग मराठा समाज त्यांना संताजी धनाजी सारखा दिसायला लागला, त्याला मी काय करू? त्याला काय करू? अन्यायाविरुद्ध लढणं काम आहे, आरक्षण घेणार कायद्यानं, ते आम्हाला मिळतं आहे, आमच्या शासकीय नोंदी आहे. कितीही दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला तरी मराठ्यांनी शांत राहा, आरक्षण मिळणार. आणि आरक्षण हे कसे देत नाहीत ते बघू आपण, त्याची काळजी नका करू, फक्त शांततेत राहा. आजच्या सभेला कशा प्रकारे पुढे परत जाहीर सभेला देणार? कधी उत्तर फत्तर काही नसतं आपल्याजवळ, दिले चालू आहेत आमच्या सभा, धनाधन चालू आहेत. आता दुसरा दौरा आमचा संध्याकाळी पडणारच आहे, सव 5व्या टप्प्यातला आमचं डेली चालू आहे. यांना उत्तम जुन्या लोकाला शक्यतो आपण किंमत देत नाही आणि उत्तरं देत नाही. यांना काय उत्तर देत? त्यांचा मरणाचा अनुभव आहे. पांढरे झाले म्हणेन ती, आता पांढरे झाले त्याच्यामुळं पांढऱ्या माणसाला आपण काय सल्ला द्यायचा? एवढ्यात परत काही मुख्यमंत्र्यांशी वगैरे चर्चा झाली, आता काय सगळी नाही नाही चर्चा नाही काय नाही, पण मराठ्यांना आरक्षण मिळणार आणि मराठी आम्ही मिळवणार. मराठ्यांना पुन्हा विनंती, फक्त शांतता बाळगा. तुम्ही म्हणू नका की हे असं म्हणतायत ते तसं म्हणतात, म्हणू द्या. थोडे दिवस दमदार, 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे, आपण ते घेऊ. शांततेत राहा, काहीही प्रतिक्रिया देऊ नका. आपल्यावर केसेस जरी खोट्या केल्या तरी प्रतिक्रिया देऊ नका, सहन करा. या गोरगरीब मराठासाठी राज्यातल्या मायबाप मराठ्यांना तुमच्या पायाला हात लावून सांगतो, त्रास सहन करा. खोट्या केसेसचा अपमान पाचवा, राग आला असेल तरी गेलवा. लेकरांचं कल्याण होणार आहे थोड्या दिवसात, 70-80 वर्ष आपले गोरगरिबांचे लेकर वाट बघतायत आरक्षणाची. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे माझी, तुम्ही फक्त शांततेत सहन करा, आरक्षणच घेऊ आपण, फक्त एकजूट मात्र वाढवा. आणि आता तरी आरक्षण असलेले मराठी आणि आरक्षण नसलेले मराठी शाने व्हा, एकजूट या, एकत्र एक ताकद दाखवा. आता आपल्याला गरज आहे आपल्या लेकरा बाळांचं भविष्य जिवंत ठेवण्याची, त्यांचं उद्ध्वस्त नाही झालं पाहिजे. मराठ्यांच्या घराघरातल्या लेकराला न्याय देण्यासाठी एकजूट राहा, माझे हात जोडून विनंती आहे. लेकरांचं वाटोळं होऊ देऊ नका, ही माझी विनंती. चल धन्यवाद. लाल मातीतली कुस्ती म्हणजे